नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ आपल्या सगळ्यांचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मनपूर्व स्वागत. आवाज थोडा बसला आहे त्याच्यामुळे अशा स्वरूपामध्ये आवाज येत आहे, त्याच्यामुळे मी आपली अगोदर क्षमा मागते आणि व्हिडिओला सुरुवात करते. आजच्या भागामध्ये असं दाखवण्यात येणार आहे की इकडे दाजीबा सरकार चंदनराणी साहेबांना सांगत असतात की आपल्याला राजवाड्यामध्ये जायचं आहे, तिथे तुमचे स्वामी आलेले असतील, पण तुमचे स्वामी तुम्हाला दिसेल, तुम्ही त्यांकडं पाहायचंसुद्धा नाही आणि त्यांच्याशी बोलायचंसुद्धा नाही, ते आम्हाला आवडणार नाही. त्यावेळेस चंदा हो म्हणती आणि इकडे राजवाड्यामध्ये स्वामी बसलेले असता, त्यावेळेस राणीसाहेब तिथे असता, सोडप्पा महाराज असता, सुंदराबाई असती. त्यावेळेस राणीसाहेब म्हणती की हे स्वामी राया, महाराजांना काही काम आले आहे म्हणून त्यांना बाहेर जावे लागत आहे, आपली पाद्यपूजा करण्यासाठी आम्ही दोघंही तयार होतो, पण आता ते नाही आहे, तर आपली पूजा मी दुसऱ्या कोण्या जोडप्याकडून केली तर चालेल का? स्वामी म्हणाले, पहिले कर्तव्य करणं गरजेचं आहे, राजा आपली कर्तव्य करत आहे, तुम्ही माझी पूजा कोणाकडून करून घेतली तरी माझी काही हरकत नाही. तेवढ्यात तिथे दाजीबा सरकार आणि चंदनराणी साहेब येता. त्यांना पाहून राणीसाहेब खूप खुश होती आणि म्हणती की हे दाजीबा सरकार, तुम्हाला महाराजांनी काही काम सोपवलं आहे. दाजीबा सरकार खूप खुश होता, ते म्हणता नक्की सांगा, आम्ही करायला सज्ज आहोत. स्वामीकडे मनातल्या मनात हसत असतात. त्यावेळेस राणीसाहेब म्हणतात की आपल्या दोघांना स्वामींची पाद्यपूजा करायची आहे आणि आम्हाला तर माहीत आहे की चंदनराणी साहेब स्वामींची किती मोठी भक्त आहे. असं म्हणत असताना दाजीबा सरकारांना खूप राग येतो आणि ते रागारागामध्ये चंदनराणी साहेबांकडे पाहतात. इकडे स्वामी समर्थ महाराजसुद्धा आता पुढील भागामध्ये त्यांच्या स्वतःच्या गळ्यातला हार काढून ते आता बाळप्पांना देणार आहे. तसेच हे पाहून सुंदरबाईलासुद्धा हे आवडणार नाही की त्यांच्या गळ्यातला हार त्यांनी बाळप्पांना जबाबदारी म्हणून तो दिला आहे आणि आपल्याला दिला नाही. पण स्वामी समर्थ महाराज हे सुंदराबाईला धडा शिकवण्यासाठीच करणार आहे, म्हणून ते मुद्दाम त्यांच्या गळ्यातला हार हे आता पुढे बाळप्पांच्या हातात ते देणार आहे. पुढील भाग हे नक्कीच पाहण्यासारखे आहे. पुढील भागाच्या अपडेट प्रमोसाठी जे कोणी चॅनलवर नवीन असाल त्यांनी नक्कीच लाईक आणि सबस्क्राईब करा. सबस्क्राईब केल्याने माझ्या प्रत्येक व्हिडिओची नोटिफिकेशन आपल्यापर्यंत पोहोचेल आणि आपल्याला नवीन नवीन माहिती या मालिका संदर्भातली नक्कीच कळेल. श्री स्वामी समर्थ, ओम स्वामी समर्थ. धन्यवाद.